तुम्ही जर माझा रस्ता अडवणं बंद नाही केलं तर मी पोलिसात तक्रार करेन. पोलिसात कर, बिंदास कर, पोलीस स्टेशन माहेर घर आपलं. तू पोलिसांना सांग, नाहीतर आणखी कोणालाही सांग, आणखी कोणी विनाकारण तुझी बदनामी होईल. तुझी बदनामी होईल त्याचं काय? आणि आमच्या कामात जो अडवा येईल त्याला सोडणार नाही आम्ही. भले ते तुझे आई बाबा असू देत, नाहीतर आणखी कोणीही. प्रत्येकाला मारून टाकेन मी. ते माझ्यासोबत माझ्या आई वडिलांचे हे काहीतरी बरं वाईट करतील, त्यापेक्षा हा त्रास सहन केलेलाच बरा. ते आहे जसं आहे तसंच चालू द्या. बर, काय ठरवलेस तू? काय ठरवलेस तू? एखादी मुलगी अशा अत्याचारांना बळी पडल्यानंतर मोर्चे निघतात, आंदोलने होतात, मेणबत्त्या पेटवल्या जातात आणि काही दिवस वातावरण ढवळून निघतो. तसंच शांतही होत आणि त्यानंतर माझ्यासारख्या कमकुवत मुलीवर नजर ठेवून अत्याचार सुरू होतो. सो कायदा आणि सुव्यवस्था असताना देखील अशा प्रकारचे अत्याचार सुरूच आहेत. मग विश्वास ठेवायचा कोणावर?